विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक. संभाजीराजे छत्रपती कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनानंतर किल्ले विशाळगडासाठी रवाना. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या चिंतेत वाढ. अजित पवारांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून क्लीन चिटच्या विरोधात निषेध याचिका. बच्चू कडूंचा तिसऱ्या आघाडीचा इशारा. शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे बच्चू कडूंचे संकेत. मनोज जरांगे पाटील आज बारीमध्ये सहभागी होणार. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी जरांगे पाटील हजर राहणार, तर जरांगे पाटील उद्या पंढरपूरमध्ये मुक्काबी राहण्याची शक्यता. नागपूरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. पोलिसांकडनं 2 महिलांना अटक, तर 3 पीडित तरुणींची पोलिसांनी केली सुटका. गाईच्या दूध दरामध्ये लिटरमागे 2 रुपयांची वाढ. पुण्यात झालेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीत निर्णय. ग्राहकांना आता प्रति लिटरमागे 2 रुपये अधिकचे द्यावे लागणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात आषाढी वारीच्या तयारीचा घेणार आढावा. जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारामध्ये वाढ. राज्यपालांना प्रशासन आणि पोलिसांशी संबंधित निर्णय घेण्याबाबत अधिकार. केंद्राच्या निर्णयाला काश्मीरमधील राजकीय पक्षांचा तीव्र विरोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.